मुलांना वेलकम संगीता भलसिंग सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्र इयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतला आहे भारतीय समाजाची ओळख हे पुस्तकाचं नाव आहे यामधील प्रकरण क्रमांक शेवटचे सहावे प्रकरण आपण अभ्यासत आहोत भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणामध्ये एकूण सहा उपघटक आहेत त्यातील शेवटचा उपघटक या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत व्यसन व्यसनामध्ये मद्य आंतरजाल म्हणजे इंटरनेट आणि भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल फोन या संदर्भात आपण सामाजिक समस्या अभ्यासणार आहोत चला तर पाहूया सहाव्या प्रकरणातील सहावा उपघटक व्यसन व्यसन मग ते मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ आंतरजाल आणि भ्रमणध्वनी यांचा एकत्रित विचार करूया व्यसनांची कारणं परिणाम आणि उपाय आणि तसेच त्याचं स्वरूप पण आपण समजावून घेऊया पहा या चित्रामध्ये दाखवलेलं आहे व्यसनाचं चित्र मा व्यसन मादक किंवा अंमली पदार्थ आंतरजाल आणि भ्रमणध्वनी हे व्यसनाधीनतेचं चित्र याची सविस्तर माहिती आपण घेऊया व्यसनाधीनता त्याचा अर्थ आपण समजावून घेऊया सामान्यपणे शारीरिक आणि किंवा मानसिकरित्या व्यक्तीचे मद्य अंमली पदार्थ आंतरजाल म्हणजे इंटरनेट किंवा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल यावरील अवलंबित्व जेव्हा वाढते त्या अवस्थेला व्यसनाधीनता असे म्हणतात व्यसना की व्यसनाधीनता म्हणजे शारीरिक पण असू शकतं आणि मानसिक पण असू शकतं हे महत्त्वाचं आहे मद्य घेणं किंवा अंमली पदार्थाचं सेवन करणं हे शारीरिक झालं परंतु इंटरनेट किंवा मोबाईल यांचं जे व्यसन आहे ते मानसिक आहे आणि या बाबतीमध्ये शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या त्या वस्तूवर अवलंबून राहणं त्याला व्यसनाधीनता असे म्हणतात विशेषत व्यसनाधीन व्यक्तींना या गोष्टींची तीव्र इच्छा होत असते म्हणजे या गोष्टी वापराशिवाय किंवा घेतल्याशिवाय ते राहू शकत नाहीत त्यांचे अशा पदार्थावरील अवलंबित्व हळूहळू वाढत जाते त्या पदार्थावरच ते अवलंबून असतात व्यसनाधीन व्यक्ती असे पदार्थ मिळवण्याकरता कोणत्याही थरात जाऊ शकते मग हे पदार्थ मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात कारण त्या वस्तूशिवाय त्या पदार्थाशिवाय ते राहू शकत नाहीत असे पदार्थ मिळाले नाहीत तर पराकुटीचा राग हिंसा आणि मानसिक अस्वस्थता अशा भावना व्यक्तीस अनावर होतात या भावनांवर नियंत्रण ते ठेवू शकत नाहीत अशा मानसिक आणि शारीरिक अवलंबित्वाचा त्या व्यक्ती आणि समाजावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होत असतो आणि अशा प्रकारे त्या वस्तूवर किंवा व्यसनावर ते अवलंबून राहतात त्यामुळे त्याचा ते, 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 ते व्यक्तीवर तर परिणाम होतोच पण त्याचा समाजावर सुद्धा घातक परिणाम होतो व्यसन अनेक प्रकारचे असते या पाठ्यपुस्तकात पुढे वर्णन केलेल्या व्यसन प्रकारांवर लक्ष केंद्रित केले आहे आता व्यसनांचे तर खूप प्रकारे अगदी चहाचं चा व्यसन असणं म्हणजे एखाद्या वस्तूशिवाय न राहणं हे सुद्धा एक प्रकारे व्यसनच आहे मग ते चहासुद्धा असू शकतो मोबाईल किंवा इतर अमली पदार्थ वगैरे पण या पाठ्यपुस्तकात त्यातले काही ठराविक प्रकारांवर आपण विचार करूया त्यातला पहिला अ मादक मा वर वर हो आहे मादक पदार्थ किंवा अमली पदार्थाचे व्यसन की ज्याने माणसाच्या शरीरावर मनावर परिणाम होतो रासायनिक पदार्थामुळे याचा संबंध रासायनिक पदार्थाच्या सेवनावर असणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अवलंबित्वाशी आहे की या पदार्थामध्ये काहीतरी रासायनिक घटक असतात त्यामुळे शरीर आणि मनावर नियंत्रण निर्माण होतं त्याचं आणि त्या पदार्थावर ती व्यक्ती अवलंबून राहते मग अशा व्यसनाच्या अधीन असणाऱ्या व्यक्तीला संबंधित रासायनिक पदार्थाचे सेवन थांबवल्यास टोकाच्या अस्वस्थतेची लक्षणे दिसू लागतात जर तो पदार्थ त्याला मिळाला नाही तर त्या व्यक्ती खूप अस्वस्थ दिसू लागतात या लक्षणांना वियोग किंवा विड्रॉवल लक्षणे म्हणतात पहा वियोग लक्षणे किंवा विड्रॉवल लक्षणे असं म्हणतात त्या व्यसनी व्यक्तीची जी लक्षणे दिसतात अस्वस्थतेची त्याला मद्य चरस कोकेन तंबाखू गुटखा यासारख्या पदार्थाच्या सेवनामुळे शरीर स्वास्थ्य तर बिघडतेच शिवाय कुटुंब मित्र कामाची जागा आणि कायदा यांच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात या सगळ्या समस्या निर्माण होतात एका प्रकारचे व्यसन करणारी व्यक्ती इतर प्रकारच्या व्यसनांना सहज बळी पडतात म्हणजे एक व्यसन जर केलं तर दुसरे व्यसन त्याला सहज लागू शकतात बहुतेक वेळा मद्य तंबाखू इतर अधिकृत औषधे आणि अनधिकृत रासायनिक पदार्थ किंवा मानसिक स्थिती बदल बदलणारे अंमली पदार्थ यांचे व्यसन केले जाते सुख असेल किंवा दुःख असेल दोन्हीही प्रसंग व्यक्त करताना अशा प्रकारे या मादक पदार्थांचा वापर केला जातो आणि मग ते हळूहळू त्याचं व्यसन बनतं अशा पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनादीन व्यक्तीच्या तसेच त्या व्यक्तीशी संबंधित इतरांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो त्याचं शरीर स्वास्थ्यही बिघडतं आणि मानसिक स्वास्थ्यही बिघडतं त्याचं पण आणि त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांचं पण व्यसनाधीन व्यक्तीकडून समाजविरोधी कृत्ये घडण्याची किंवा ती व्यक्ती कमालीच्या नैराश्याला बळी पडण्याची शक्यता निर्माण होते मग हे जे व्यसनाधीन व्यक्ती असतात ते कोणतीही कृत्य सहज करू शकतात कारण त्यांची सतसत विवेकबुद्धीच नष्ट झालेली असते त्यामुळे ती नैराश्याच्या गर्तेत सुद्धा जाऊ शकतात तंबाखूचे व्यसन तंबाखू खाणे किंवा धूम्रपान अशा प्रकारचे असते तंबाखूचं व्यसन की असेल तर मग ते तंबाखू खाण्याच्या स्वरूपात असेल किंवा धूर सोडण्याच्या स्वरूपात वेडी सिगारेट वगैरेच्या स्वरूपात असू शकते तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जहरीला पदार्थ आहे खूप विषारी पदार्थ आहे हा निकोटीन तंबाखूमध्ये निकोटीन आणि तो काय करतो तर मेंदूवर परिणाम करणारे द्रव्य असते आणि मेंदूवर परिणाम होतो तंबाखूचे व्यसन शारीरिक मानसिक स्वरूपाचे असते आणि ते सोडणे सहज शक्य होत नाही या व्यसनाचा अत्यंत भय भयकारक परिणाम त्याचे परिणाम काय होतात शरीरावर तर तोंड घसा फुफ्फूस याचा कर्करोग म्हणजे कॅन्सर होणे हा होय म्हणजे याचे कॅन्सर होऊ शकतो तंबाखूच्या व्यसनाचा प्रादुर्भाव समाजाच्या आदिवासी ग्रामीण आणि शहरी अशा सर्वच स्थरांमध्ये दिसून येतो तंबाखूचे वेगवेगळे पदार्थ मग ते ग्रामीण लोक असतील आदिवासी असतील किंवा शहरी असतील सर्वत्र हा प्रकार दिसून येतो विडी किंवा सिगारेट याद्वारे आणि हुक्का चिलीम हुकली छुट्टा धुमती या साधनांद्वारे धूम्रपान केले जाते ही वेगवेगळ्या ठिकाणी नावं आहेत ती पण हे सगळे धूम्रपानाचे प्रकार आहेत त्याने पण शरीरावर मनावर वाईट परिणाम होतात भारत सरकारच्या नॅशनल सॅम्पल सर्वे या खात्याच्या अहवालानुसार भारत सरकारचा अहवाल आहे त्यानुसार दहा ते चौदा वर्षाच्या वयोगटातील दोन कोटी मुले तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचा अंदाज आहे म्हणजे दोन कोटी मुलं तंबाखूचं व्यसन करतात हे दहा ते चौदा वयोगटाचंच आहे पाहणी अहवाल आहे आर्थिक पाहणी अहवाल तसेच असेही म्हटले आहे की प्रतिदिनी अंदाजे पाच हजार पाचशे लोक नव्याने तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये सामील होतात म्हणजे रोज एवढे लोक वाढतात पाच हजार पाचशे लोक नव नवीन व्यसन करायला लागतात परिणामी प्रतिवर्षी या संख्येमध्ये वीस लाखाची भर पडत आहे म्हणजे दरवर्षी वीस लाख लोक तंबाखूचं व्यसन करत आहेत वाढत आहेत आता आपण हे माहिती हवे तुम्हाला सध्या अस्तित्वात असलेल्या धूम्रपान निषिद्ध म्हणजे धूम्रपान करायचं नाही निषिद्ध कायद्याद्वारे दोन हजार आठचा कायदा आहे हा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे म्हणजे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी हाताने तिथे धूम्रपान करत असाल तर ते बेकायदेशीर आहे तंबाखूचा अंश असलेली उत्पादने खरेदी करण्यावर वयाच्या अठरा वर्षापर्यंत बंदी आहे म्हणजे अठराच्या खालची मुलं तंबाखूचा अंश असलेली उत्पादनं किंवा पदार्थ खरेदी करू शकत नाहीत तसेच अठरा वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूशी संबंधित असलेल्या कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये नोकरीवर ठेवण्यास बंदी आहे किंवा ते व्यसनी पदार्थ जिथे बनवतात ज्या उद्योगामध्ये तिथे पण या मुलांना काम दिलं जात नाही त्यांना नोकरी देण्यास बंदी आहे सरकारी कायदा आहे अर्थात तो पाळला जात नाही हा भाग वेगळा मद्य किंवा दारू या प्रकारात समाविष्ट असणाऱ्या पेयांमध्ये इथेनॉल हे द्रव्य असते हे जे दारू वगैरे आहे त्याच्यामध्ये इथेनॉल हे, हे द्रव्य असतं ते धान्य फळे किंवा इतर शर्करायुक्त पदार्थ कुजवण्याच्या प्रक्रियेद्वारे निर्माण केले जाते मग धान्य फळं किंवा इतर गोड पदार्थ शर्करायुक्त साखरयुक्त पदार्थ असतं ते कुजवून मग त्याचं ते मद्य बनवलं जातं मद्य हे उदासीनता निर्माण करणारे द्रव्य आहे नैराश्य किंवा उदासीनता निर्माण करतं त्याच्या सेवनामुळे मेंदू आणि मज्जासंस्था यांचे कार्य मंदावते मेंदूवर परिणाम होतो त्याचा भारतातील किशोरवयीन मुलांमध्ये लहान शाळेत जाणारी मुलं आहेत ती व्हाईटनर जे तुम्ही तुमचं चुकले पेनने लिहिलेले आहे चुकलं तुमचं तर मग ते मिटवण्यासाठी किंवा पुसण्यासाठी तुम्ही जे व्हाईटनर वापरता त्या व्हाईटनरच्या बाब्यात किशोरवयीन मुलं सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत काही मुलं ते पितात खातात असं म्हणूया आपण आणि त्याने पण नशा येते त्यांना व्हाईटनरमध्ये ट्रायक्लो ट्रायक्लोरो रोइथेन ट्रायक्लोरोइथेन हे द्रव्य असतं की जे पण पर मेंदूवर परिणाम करतं हे द्रव्य रंगविरहित त्याला रंग नाही आहे गोड गंध असलेले म्हणजे गोड वास आहे अस्थिर द्रावणाच्या स्वरूपात अस्थिर द्रवपदार्थ आहे त्याचे व्यसन चटकन लागते म्हणजे किशोरवयीन मुलं हे व्यसन करतात या पदार्थाचं व्हाईटनरचं त्यानंतर गुटका हा तंबाखूचा अंश असलेली सुपारी तोंडात ठेवून चघळली जाय सुपारी आहे ही गुटका त्याचे व्यसन लागते मुलांच्या मध्ये पण हे आहे या, या पदार्थात कर्करोगजनक द्रव्य असल्याचे सिद्ध झाले याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो गुटक्यामुळे खरं तर हे खूप भयानक आहे अमली पदार्थामध्ये रासायनिक द्रव्य असतात आणि त्याचे व्यसन चटकन लागते म्हणजे एकदा घेतलं की पुन्हा घ्यावंसं वाटतं ते अशा प्रकारची द्रव्ये असलेली औषधे वै वैद्यकीय सल्ल्यानुसारच वापरायला हवीत म्हणजे खरं तर व्हाईटनरसारखा सारखा पदार्थ किंवा इतरही द्रव्य जी असतात ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरायला हवीत त्यांचा अनियंत्रित वापर अहितकारक ठरतो भारतातील तरुण पिढीमध्ये मादक पदार्थाच्या अनियंत्रित सेवनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा वाजवणारे आहे मग भारतातली तरुण पिढी या अशा वेगवेगळ्या पदार्थाच्या आहारी जात आहे आणि अनियंत्रित त्याचा वापर करत आहे सेवन करत आहे खूप भयानक आहे बदलणारी नैतिक सामाजिक मूल्यव्यवस्था वाढता आर्थिक ताण आणि ढासळणारे नातेसंबंध यासारखे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत मी अशी व्यसनी लोकं का होतात तर त्यांची नैतिक सामाजिक मूल्यव्यवस्था ढासळते त्यांच्यावर आर्थिक ताण असतो आणि नातेसंबंधामध्ये बिघाड झालेला असतो कुटुंबामध्ये त्यामुळे ते व्यसनांच्या आहारी जातात जागतिक आरोग्य संघटना त्याला डब्ल्यू एच ओ म्हणतात म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एका अहवालानुसार म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आह आहे ते काय म्हणताय पाहू नशाजनक रासायनिक द्रव्य असलेल्या औषधांचा केलेला गैरवापर किंवा अधूनमधून केलेले सेवन या गोष्टी नित्याच्या होऊ लागलेल्या आहेत म्हणजे नशा येईल असं रासायनिक द्रव्य किंवा पदार्थ त्या तशा प्रकारची औषधं बनवलेली औषधात ते पदार्थ असतात आणि ती अनिर्बंध वापरली त्याचा गैरवापर केला किंवा अधूनमधून घेतली तरी त्या कालांतराने सवयीच्या बनतात आणि त्याचा मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रणालीशी काही संबंध नसतो कारण डॉक्टरांनी ते समजा एखाद्या आजाराच्या संदर्भात ते घ्यायला सांगितलेलं असेल पण कदाचित पुढे त्याचा व्यसन म्हणून लोक वापर करतात संयुक्त राष्ट्रे म्हणजे युनायटेड नेशन्स या संघटनेच्या एका अहवालानुसार भारतातील हेरोईन या अफूच्या अर्कापासून बनवलेल्या अंमलीद्रव्याचे सेवन करणाऱ्या नोंदणी केलेल्या लोकांची अधिकृत संख्या एक कोटी आहे तर नोंदणी न केलेल्या लोकांची अनधिकृत संख्या पाच कोटी आहे आता पहा की हेरोईन हे एक अंमली पदार्थ आहे तो कशापासून बनवतात तर अफू नशा आणणारं हे आहे अफू अफूची शेती करणंसुद्धा गैर गैर आहे परवानगी घेऊन ती करतात अफूचा अर्क बनवतात आणि त्याच्यापासून हेरॉईन बनवलेलं असतं अधिकृत नोंदणी केलेले एक कोटी लोक आहेत आणि अनधिकृत म्हणजे यांच्या नोंदणी असे म्हणजे पाच कोटी लोक जे आहेत ते अफूचं अफूच्या सहाय्याने बनवलेले हेरॉईन हे जे हे, आहे अंमली पदार्थ त्याचं सेवन करतात ते पण आरोग्याला घातक आहे भांग अफू आणि ज्यामुळे नशा येऊ शकते अशी भारतीय बनावटीची औषधे यांचे अतिरिक्त सेवन भारतात केले जाते चरस भांग आणि गांजा यांचे सेवन तर भारतभरातील अनेक जण करतात आणि याची प्रकरणं तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल उघडकीस आल्यानंतर सरकारी कायद्याच्या कचाट्यात ते सापडतात कोडेन हे द्रव्य ज्यामध्ये वापरलेले असते अशा खोकल्याच्या औषधाचा वापर व्यसनासाठी सर्रास केला जातो कोडेन हे द्रव्य जे आहे हे पण नशिला पदार्थ आहे ते औषधात वापरतात खोकल्याच्या औषधात मग लोक खोकल्याचं औषधसुद्धा नशा करण्यासाठी करतात पा औषध पितात ते म्हणजे त्याने नशा येते प्रमाणापेक्षा जास्त घेतात अशा तऱ्हेने मादक किंवा अंमली पदार्थाचे व्यसन ही एक गुंतागुंतीची समस्या असून त्याचे सामाजिक सांस्कृतिक शारीरिक भौगोलिक ऐतिहासिक आणि आर्थिक असे अनेक पैलू आहेत या सगळ्या बाबीमध्ये समस्या निर्माण होतात आता पाहूया त्यातला ब मुद्दा आहे आंतरजालाचे व्यसन इंटरनेटचं सुद्धा व्यसन लागलेलं ला आहे जिओने तर क्रांतीच केली घराघरात इंटरनेट पोहोचलं आणि आता त्याचं व्यसन लागलेलं आहे आपण आज अशा युगात आहोत जिथे ज्ञानाचा स्फोट झालाय अनुभवचा स्फोट होतो पण इथे ज्ञानाचा स्फोट झाला आहे माहितीची उपलब्धता भूतकाळात कधी नव्हती एवढी वाढलेली आहे एक क्लिकच्या सहाय्याने जगातल्या कुठल्याही भागातली माहिती क्षणभरात मिळू शकते तुमच्यापैकी बहुतेकांना शाळेत भ्रमणध्वनीवर किंवा घरामध्ये आंतरजाल जोडणीची सोय उपलब्ध आहे म्हणजे मोबाईलला किंवा कॉम्प्युटरला अशा प्रकारची इंटरनेटची सुविधा उपलब्ध असते माहितीची उपलब्धता ही चांगलीच गोष्ट आहे कारण त्यामुळे कोणत्याही विषयासंबंधी सहज जाणून घेत येते आता माहिती मिळणं गुगलवर वेगवेगळ्या विषयांची ही तर खूप चांगली गोष्ट आहे पण त्याचं व्यसन लागणं वाईट आहे ही माहिती आशय कलात्मक दृश्ये चित्रे आलेख सांख्यिकीय इत्यादी प्रकारची असते म्हणजे हव्या त्या प्रकारची माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकते आंतरजालाच्या सहाय्याने आंतरजाल हे संपूर्ण आभासी जग आहे आभासी भासमय खोटं जग आहे आणि सामाजिक माध्यमांच्या जगामध्ये प्रवेश मिळवून देते जगाशी संपर्क सोडू आपल्याला जोडून देत ते मग ते समस्या निर्माण करणारे असू शकते समस्याही निर्माण होतात असे म्हटले तर तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल आंतरजाल हा एक चिंतेचा विषय असू शकतो याचा उलगडा करणाऱ्या काही निवडक मुद्द्यांचा विचार करूया म्हणजे इंटरनेटसुद्धा एक समस्या आहे किंवा खूप विचार करण्याचा चिंतेचा काळजीचा विषय आहे हे कसं ल विचार करायचा आपण लक्षात येतं आहे तर पाहूया सर्वसाधारण परिस्थितीत आंतरजालाचा उपयोग करणे ही काही समस्या असू शकत नाही त्याला व्यसन म्हणता येणार नाही कामाच्या निमित्ताने इंटरनेटचा वापर आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीला कामासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी नव्हे तर इतर हेतूसाठी वारंवार आंतरजालाशी जोडलेले राहण्याची अनावर उर्मी असणे हे व्यसन ठरते म्हणजे वारंवार व्हॉट्सअप पाहायचं काहीही कारण नसताना हे सुद्धा एक व्यसन आहे उदाहरणार्थ आंतरजालावरील जुगाराशी संबंधित संकेतस्थळे म्हणजे जुगार, संकेत जुगार खेळण्यासाठी प्रौढांसाठी असलेली संकेतस्थळे जे काही प्रौढांनी पाहण्याचं आहे ते मुलंही पाहणं ते चुकीचं आहे अश्लील चित्रे किंवा चित्रपट दाखवणारी संकेतस्थळे समाजमाध्यमे मनोरंजन इत्यादींशी संबंधित असलेली संकेतस्थळे संकेतस्थळे म्हणजे वेबसाईट अशा वेगवेगळ्या ज्या वेग, वेबसाईट असतात ज्या मुलांना अयोग्य आहेत त्यांना गरजेच्या नाहीत यांच्याशी सतत जोडलेली राहणं त्यांना आवडतं व सतत जोडलेली राहण्याची असण्याची एखाद्याला गरज भासत असेल तर त्याला आंतरजालाचे वेळ किंवा व्यसन लागलेले असते त्याला वेळ किंवा व्यसन म्हणता येईल आंतरजालाचे व्यसन फक्त लहानांपुरतेच मर्यादित नाही ते विविध वयोगटांच्या व्यक्तींमध्ये आढळते म्हणजे ज्याच्याकडे इंटरनेट आहे त्या बरे बरेच जणांना त्याचं व्यसन लागतं आंतरजालासंबंधीच्या वेडाने पछाडलेले असण्यामागील प्रेरणा वयोगटाप्रमाणे वेगळ्या प्रकारची असूही शकते किंवा नसूही शकते म्हणजे लहान मुलांना वेगळं व्यसन असेल मोठ्यांना वेगळं असेल लहान मुलांना जे गेम खेळायचं व्यसन लागतं ते तर किती भयानक आहे एखादी किशोरवयीन किंवा तरुण व्यक्ती कदाचित जुगाराच्या संकेतस्थळांना सतत भेट देईल किंवा एखादी प्रौढ व्यक्ती सतत संकेतस्थळाच्या कल्पनेने पछाडली असेल तर एखादं मूल सगळे गेम खेळत असेल मग हे सगळे व्यसनांचेच प्रकार हे व्यक्तीनुसार बदललेले आंतरजालाचे जा व्यसन समस्या मुलं केव्हा ठरते ते समस्या मूलक ठरते जेव्हा म्हणजे आंतरजाल चांगलं आहे जसं तलवारीचा वापर चांगल्या कारणासाठी होऊ शकतो वाईट कारणासाठी होऊ शकतो त्याचप्रमाणे आंतरजाल हे सुद्धा दुधारी तलवार आहे पण त्याचा वापर कसा करायचा हे महत्वाचं आहे मग ती समस्या केव्हा ठरते तर व्यक्तीवरील तणाव किंवा त्याची अस्वस्थता या गोष्टी वाढतात तेव्हा म्हणजे जर तो टेन्शनमध्ये वाढत असेल अस्वस्थ होत असेल इंटरनेट नाही मिळालं तर नंतर व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य मित्र सहकारी यांच्यासाठी क्लेशदायक परिस्थिती निर्माण होते कुटुंबाला त्रास होतो या व्यक्तीच्या अशा प्रकारच्या व्यसनामुळे घरात एखादं का काम सांगितलं तर त्या मुलाचं लक्ष सगळं त्या इंटरनेटमध्ये गुंतलेलं फोनमध्ये गुंतलेलं व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य बिघडते शरीर स्वास्थ्यही बिघडतं रात्रंदिवस मग त्या इंटरनेटवर पडून आरोग्य खराब होतं पुढे व्यक्तीच्या नातेसंबंधांना किंमत राहत नाही व्यक्तीच्या नात्याला महत्त्व राहत नाही तर त्या वस्तूला त्या इंटरनेटला महत्त्व व्यक्तीचे स्वतःकडे दुर्लक्ष होऊ लागते आहार विहार वेळेचं टाईमटेबल राहत नाही आणि स्वतःकडेच दुर्लक्ष करतात पुढे चुकीची पूर्वग्रहित दिशाभूल करून मोहात पाडणारी अविश्वसनीय आणि गैरव्यवहाराकडे झुकणारी माहिती व्यक्तीच्या पदरात पडते अंतर्जालावर सगळीच माहिती सत्ता असेल असं सांगता येत नाही त्यामुळे चुकीची अविश्वसनीय माहिती पण त्या व्यक्तीला मिळू शकते त्यातून ते गैरप्रकार काही करू शकतात पहा हे अंतर्जालाचं व्यसन चित्र किती छान आहे की फोन हातात धरलेला आहे सोशल नेटवर्कवर पडून आहे व्यक्ती आणि कसं साखरदंडात अडकला यातून बाहेर पडणं फार कठीण आहे आजच्या काळामध्ये आता पुढचं व्यसन पाहूया आपण भ्रमणध्वनीचे व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन हे खरे आहे की भ्रमणध्वनीचा वापर दिवसेंदिवस वाढतोच आहे हेही खरे आहे की बाजारामध्ये नवनवीन प्रकारच्या आणि प्रगत तंत्रज्ञान असल्या असलेल्या सर्व प्रकारच्या भ्रमणध्वनीच्या उपकरणांची गर्दी आहे कितीतरी कंपन्या आणि कितीतरी प्रकार अधिकाधिक अत्याधुनिक नमुन्यांचे अधिकात अधिक माहिती साठवण्याची सोय असलेले म्हणजे वेगवेगळे वेग प्रकारचे मॉडेल्स वेगवेगळी वेग प्रकारची माहिती साठवण्याची सोय आणि टिकाऊ बॅटरी कॅमेरा अशा आणखी कितीतरी वैशिष्ट्ये असलेल्या उपकरणांच्या जाहिराती आपल्याला अशी उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या कामात फार मोठी कामगिरी बजावत आहेत आणि अशा या, या फोनच्या जाहिराती सातत्याने कानावर आहेत डोळ्यासमोर येत आहेत त्यामुळे लोकांना ते खरेदी करावं असं वाटतं त्याला बळी पडण्यापासूनच भ्रमणध्वनीच्या सतत वरच्या श्रेणीचा भ्रमणध्वनी जवळ ठेवण्याच्या व्यसनाची सुरुवात होते त्यामुळे नवनवीन मॉडेल खरेदी करायचं पहिलं मॉडेल जुनं झालं नवीन आलं की नवनवीन मॉडेल किंवा नवीन भ्रमणध्वनी खरेदी करायचं हे व्यसनच सुरू होतं श्रीमंत लोकांच्या बाबतीत हे जास्त जाणवतं त्या वेडाने पछाडले जाण्याची अनेक कारणे आहेत ही कारणे दरवेळी व्यावसायिक स्वरूपाचीच असतात असे नाही भ्रमणध्वनी ही, ही प्रतिष्ठेची बाब बनलेली आहे हातात भ्रमणध्वनी असणं ही एक प्रतिष्ठा आहे आणि त्यातही चांगलं मॉडेल असणं नवनवीन फोन असणं अशी एक प्रतिष्ठा आहे भ्रमणध्वनीचे उपकरण हे फक्त संदेश देण्या घेण्याचे साधन न राहता त्या पलीकडे गेले म्हणजे भ्रमणध्वनीत जीव की प्राण झालेला आहे त्यामुळे गणित शक्यतांचा जणू भला मोठा पेटाराच उघडला गेला आहे अनेक चांगले वाईट परिणाम त्याचे होत आहेत संपर्क क्षेत्र समाज माध्यमांचे जाळे चित्रफिती बनवणे त्यांचे संपादन करणे सर्जनशील उद्योग यांच्यासाठी आणि इतर अनेक गरजांच्या पूर्तीसाठी तयार केलेले अनुप्रयोग म्हणजे ॲप्स हे त्यापैकीच होत किती कारणासाठी वेगवेगळे ॲप तयार झालेले आहेत ॲपला मराठी शब्द आहे अनुप्रयोग भ्रमणध्वनीच्या व्यसनात व्यसना ही आंतरजालाच्या व्यसनाप्रमाणेच वर्तणुकीच्या काही समस्या निर्माण होतात या मोबाईलमुळे पण इंटरनेटसारख्याच समस्या निर्माण होतात त्या पाहूया आपण त्या पुढील प्रमाणे सतत भ्रमणध्वनीवर बोलत राहण्याची गरज भासणे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तर लहान मुलांच्याकडे पण मोबाईल आलेला आहे त्यांनाही सवय लागली आहे व्यसन लागले ती एक व्हिडिओ पाहिला होता मागे की एक लहान मुल आहे त्या मोबाईलच्या मा मोबाईलचा वापर केला आणि ती सवय लागली ते रात्रंदिवस त्या गेमबरोबर आहे स्वतः एकटंच आहे अशा प्रकारे त्याच्यावर मानसिक परिणामसुद्धा झाला सतत सेल्फीच किंवा कोणत्याही बारीक सारीक गोष्टींचे छायाचित्र घेण्याची गरज भासणे सतत सेल्फी काढणे सेल्फी, सेल्फी स्वतःचा से फोटो काढणे घेतलेली स्वतःची छायाचित्रे ताबडतोब समाज माध्यमांवर टाकायची गरज भासणे सेल्फी घेतला की लगेच अपलोड करायचा मग त्याचेही वेगवेगळे दुष्परिणाम दिसून हे सुद्धा एक प्रकारचं व्यसनच आहे समाज माध्यमांवरील संदेश म्हणजे मेसेज आणि अफवा अफवा सुद्धा पुढे फॉरवर्ड करतात विचार न करता, करता। खऱ्या खोट्याची शहानिशा न करता समाज माध्यमांवर पुढे पाठवण्याची गरज भासणे की मेसेज खरे खोटे पाठवणं समाज माध्यमांवर आपल्या छायाचित्रांना किंवा संदेशांना मिळणारा प्रतिसाद तपासून पाहण्याची गरज भासते म्हणजे किती लाईक आले किती कमेंट आले ते सतत पाहणं आणि त्यानुसार मनस्थिती आणि वर्तन अवलंबून असणं आणि त्यावर चांगलं वाईट वाटणं मनाला अशा प्रकारचे अवलंबन झाले भ्रमणध्वनीचा उपयोग विनाशक नकारात्मक आणि स्वार्थी हेतूंसाठी करणं आणि मोबाईलचा वापर अशा वाईट कारणांसाठी पुढे होऊ लागतो भ्रमणध्वनीच्या व्यसनाच्या दुष्परिणामचे स्वरूप मुझे, 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 एक वर वर्णन केल्याप्रमाणे आंतरजालाच्या दुष्परिणामांप्रमाणेच आहे ते दिसून येतं म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट हे दोन्हीचे वाईट परिणाम सारखेच आहेत आपण सगळे या संदर्भातील अपघातांच्या आणि मृत्यूंच्या बातम्या वाचत आणि पाहतच असतो याबाबत अनेक ॲक्सिडेंट होतात पहा त्यामागे गाडी चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलत राहणे गाडी चालवताना मान वाकडी करून मोबाईलवर बोलणं सेल्फीसाठी धोकादायक स्थितीत उभं राहणं किंवा बसणं मग की डोंगराच्या कडेला जर उभा राहून किंवा पाण्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी धोका होऊ शकतो असे अपघात पण झालेल्या बातम्या तुम्ही पाहता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जिथे खूप लोक आहेत अशा ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक भाऊक होणं वेगळ्या कृती करणं झोपेतही भ्रमणध्वनीवर येणारे संदेश सतत पाहत राहणं सकाळी उठल्यापासून तर आता निम्म्या रात्रीपर्यंत ते चॅटिंग चालू असतं भ्रमणध्वनी आणि त्यावरील संपर्क यादी हरवल्यास अत्यंत अस्वस्थ होणे यासारखी कारणे असतात जर मोबाईल हरवला तर ती अस्वस्थता तर भयानकच आणि त्यात मोबाईल नंबर पाठ नसतात तर अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात मग या गोष्टींमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो आता तुम्हाला इथे कृती दिलेली आहे पाचवी वर्गामध्ये चर्चा करायची तुम्ही मित्रांच्या मित्रां आंतरजालाचे आणि भ्रमणध्वनीचे मानवी आयुष्यावरील दुष्परिणाम कोणकोणते वाईट परिणाम झालेले आहेत कल्पना करा मुलांनो की जेव्हा मोबाईलही नव्हता इंटरनेट नव्हतं लोक किती आनंदाने जगत होती त्या काळातही संदेशवहन होतच होतं मग आजच्या काळामध्ये याचे काय दुष्परिणाम झालेले आहेत याची तुम्ही चर्चा करा कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं याबाबत आता पाहूया या, या व्यसनाधीनतेची कारणं काय काय आहेत प्रत्येक प्रकारच्या व्यसनाधीनतेमागे काही कारणे असतात इथे आपण काही किंवा सर्व प्रकारच्या व्यसनाधीनतेला जबाबदार असणाऱ्या कारणांचा विचार करणार आहोत आता आपण ही वेगवेगळे किंवा मोबाईलची कारणं काय की इंटरनेटची कारणं काय मादक पदार्थांची कारणं काय असं वेगळं वेगळं न विचार करता संपूर्ण व्यसनाधीन होण्याच्या मागे जबाबदार कोणकोणती कारणं आहेत मग ते व्यसन कोणतंही असेल त्या कारणांचा विचार आपण करूया त्यातलं पहिलं कारण आहे महत्त्वाचं व्यक्तिगत कारणे पर्सनल रिझन असतं ते व्यसनाधीन अवस्थेपर्यंत पोहोचण्याची व्यक्तिगत कारणे असतात सहसा ही गोष्ट जाणीवपूर्वक घडत म्हणजे मुद्दाम करत नाही या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी काही काळ जावा लागतो हळूहळू ती प्रक्रिया सुरू होते उदाहरणार्थ काही प्रासंगिक कारणांमुळे मद्यसेवन करणारी एखादी व्यक्ती हळूहळू मद्यपी बनते म्हणजे सुखाचा दुखाचा प्रसंग असेल त्या प्रसंगी त्याने मद्यसेवन केलं तर हळूहळू तो अतिशय जास्त ते मध्य घेऊ लागतो आणि पुढे तो व्यसनी बनवू शकतो हे व्यक्तिगत कारण झालं दुसरं कारण आहे समवयस्क मित्रमैत्रिणींचा दबाव की फ्रेंड सर्कलमध्ये हा दबाव येतो समवयस्क मित्रमैत्रिणीच्या गटामध्ये सामील होण्यासाठी एखादी सवय स्वीकारल्याबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव येऊ शकतो हे विद्यार्थी दशेत अधिक घडते मुलांच्या बाबतीत परंतु त्यासाठी वयाचे बंधन नाही कोणत्याही वयात व्यक्ती समवयस्कांच्या दबावाखाली आल्यामुळे व्यसनाधीन होऊ शकते उदाहरणार्थ मित्रांसोबत सिगारेट ओढणे किंवा ड्रग्ज घेणे म्हणजे व्यसनांचं सेवन जे आहे मित्रमैत्रिणींच्या सोबत करणं हे सुद्धा एक कारण असू शकतं तीन सामाजिक प्रतिष्ठा काही व्यसनांना ठराविक वर्तुळांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली आहे तुम्ही चित्रपटात किंवा टी व्हीवर पाहत असाल ती व्यसने करताना व्यक्तीला आपल्याला प्रतिष्ठित सामाजिक वर्तुळामध्ये स्थान मिळाले आहे व त्यामुळे स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावला गेला आहे असे वाटू लागते मित्रांच्या बरोबर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये किंवा मोठी पार्टी करणं मग तिथे मद्यसेवन करणं सामाजिक दर्जा उंचावला असं त्यांना वाटू लागतं त्याचे प्रदर्शन करण्यासाठी त्या विवक्षित वर्तुळातील लोक ज्या प्रकारचे व्यसन करतात तेच व्यसन ही व्यक्ती करू लागते मग त्या वर्तुळात जसं चाललेलं आहे व्यसनांचा प्रकार तशा प्रकारे ती व्यक्ती करू लागते उदाहरणार्थ जे मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ आहेत त्याचं सेवन किंवा उंची दारू पिणे या गोष्टी एखाद्या वर्तुळात आवश्यक समजल्या जातात इतरांप्रमाणे न वागल्यास एकटे पडण्याची शक्यता असते त्यामुळे तो व्यक्ती पण व्यसन करू लागतो चौथं कारण आहे स्वचे पुष्टीकरण स्व म्हणजे मी स्वतः या व्यसनाची लक्षणे विशेषत्वाने सामाजिक माध्यमांवर जरुरीपेक्षा जास्त रेंगाळणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसू शकतात की जी सोशल मीडिया जास्त वापरतात त्यांच्यामध्ये हे व्यसन दिसतं उदाहरणार्थ स्नॅपचॅट हे सगळे सो, सोशल साइट्स आहेत स्नॅपचॅट फेसबुक ट्विटर इत्यादी आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही वापरता पण या माध्यमांवरील सततची उपस्थिती व्यक्तीसाठी स्वतः खूप महत्त्वाची व्यक्ती असल्याचा आभास उत्पन्न करते मी फार महत्त्वाचा आहे इतके माझे फ्रेंड्स आहेत इतके मला लाईक कमेंट येतात हे सगळा आभास आहे सध्या सेल्फायटिस सेल्फायटिस सेल्फीमुळे होणारा रोग नावाच्या एका मानसिक अस्वास्थ्याच्या लक्षणाचा खूप प्रसार झाला आहे सेल्फायटिस म्हणजे काय तर म्हणजे सेल्फी काढण्याची अदम्य उर्मी फोटो काढल्याशिवाय राहू शकत नाहीत याला सेल्फी सिंड्रोम असेही म्हणतात आणि तो अपलोड करायचा फोटो काढून त्याला सेल्फायटिस असं मानसिक अस्वस्थता निर्माण होते पाच मानसिक अस्वस्थ अवस्था किंवा मानसिक अवस्था बिघडते व्यक्ती व्यसनाधीन होण्यास अनेक मानसिक कारणे जबाबदार असतात उदाहरणार्थ न्यूनगंड म्हणजे मी कमी असल्याची भावना कनिष्ठ किंवा श्रेष्ठ असल्याची भावना गंड मानसिक असुरक्षितता भय किंवा अस्वस्थता नैराश्य किंवा अपयशाची भावना नोकरी न मिळणं शिक्षणात अपयश वगैरे एकटेपणाची भावना इत्यादी अशा दृष्टीने लोक मानसिक दृष्टीने अस्वस्थ झाले की ते व्यसन करू लागतात सहा व्यक्तिगत आयुष्यात मार्गदर्शक आदर्श व्यक्तीचा अभाव असणे की त्यांना योग्य मार्गदर्शक भेटत नाही चांगलं आदर्श भेटत नाही ज्या व्यक्तीपुढे मोठे होताना तिला आदर्श वाटावी अशी व्यक्ती नसते ती व्यक्ती आसपासच्या व्यक्तींच्या वागण्यातील व्यक्तित्व विकासाला मारक किंवा व्यक्तित्व विस्कटण्यास कारणीभूत होणारी वर्तणूक आत्मसात करतात समाजामध्ये जी मुलं असतात ती आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आसपास जशा व्यक्ती असतात त्याचप्रमाणे ते वर्तन करतात मग त्यांना जर चांगल्या व्यक्ती पाहायला मिळाल्या तर ती चांगली होऊ शकतात पण ते पण अशा व्यसनाधीन व्यक्तीच्या संपर्कात आले अशा व्यक्तींचा आदर्श त्यांच्या समोर असला तर ती मुलंसुद्धा सुद्धा त्याचप्रमाणे वर्तणूक आत्मसात करतात आता आपण व्यसनाधीन असल्याचे परिणाम काय काय होतात ते पाहूया एक मानसिक परिणाम कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेचे मानसिक परिणाम होतात व्यसन कोणतेही असो त्याचे परिणाम होतात व्यसनाधीन व्यक्ती मद्य मादक पदार्थ औषधे आंतरजाल भ्रमणध्वने सामाजिक माध्यमे यावर अवलंबून राहू लागतात यावर अवलंबून असतात त्या व्यक्ती त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक संदेश किंवा फोटो साठी किती लाईक्स किती हिट्स मिळाल्या हे सतत तपासात राहण्याची गरज त्यांना निर्माण होते दोन। कुटुंबावर होणारा परिणाम कुटुंबावर पण दुष्परिणाम होतो व्यसनाधीनता ही फक्त तरुण वयोगटातील व्यक्तींची नसून ती सर्व वयोगटांमध्ये पाहण्यास मिळते व्यसधान व्यसनाधीन माणूस हा संपूर्ण कुटुंबासाठी त्रासदायक असतो त्याचे वागणे कौटुंबिक हिंसेला कारणीभूत होऊ शकते भ्रमणध्वनीचे व्यसन ज्यांना जडले त्यांना संवादाच्या अभावी एकाकी वाटू लागते संवादाच्या अभावामुळे कुटुंबातील सदस्यांच्या सदस्यांना प्रेमाला भुकेले गौन आणि उपरे असल्याची जाणीव निर्माण होऊ शकते संवाद कुटुंबात संवाद होत नाही पण आभासी जगामध्ये मात्र व्यक्तीचा संवाद चालू असतो त्यामुळे कुटुंबावर दुष्परिणाम होऊ शकतो कुटुंबासाठी त्रासदायक व्यक्ती ठरू शकतात अशा प्रकारचं व्यसन करणाऱ्या तीन आरोग्यावर परिणाम व्यसनाधीन व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते व्यक्तीमधील तणाव अस्वस्थता आक्रमकता चिडखोरपणा इतका वाढतो की त्याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांवरही होतो व्यसनी व्यक्तीचे आजूबाजूला तुम्ही समाजामध्ये पाहत असाल अशा प्रकारचे परिणाम चार कामावर होणारा परिणाम व्यसनाधीनतेच्या प्रकारानुसार कामाची असलेली बांधिलकी कार्यक्षमता लैंगिक छळ किंवा अत्याचार करण्याची प्रवृत्ती दुर्बलांना छळण्याची प्रवृत्ती एकाग्रता करण्याची असमार असमर्थता वाढलेला दुराग्रहीपणा आणि कामाचा गटता आलेख असे दुष्परिणाम दिसू लागतात म्हणजे कामावर पण त्या व्यक्तीचा परिणाम होतो असे वेगवेगळे परिणाम दिसून येतात पाच आर्थिक परिणाम कोणतेही व्यसन हे आर्थिक संकटाकडे नेणारे असते कारण व्यसनाशी संबंधित सर्व गरजा पुरवण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो आणि मग त्यासाठी गैरमार्ग अवलंब करतात लोक ड्रगचा व्यापार जगभर चालतो व्यसनमुक्तीचे उपचारही प्रचंड खर्चिक असतात हे पण काही सोपं नाही व्यसन करायलाही खर्च लागतो आणि व्यसन घालवायलाही खर्च लागतो हे आर्थिक परिणाम आहेत सहा एकाकीपण एकटेपणा वाढतो व्यसना व्यसनाधीन व्यक्ती बहुतेक वेळा एकलकोंड्या असतात समाजात मिसळणे टाळतात उदाहरणार्थ प्रमाणाबाहेर केलेले गेमिंग गेम खेळणं इंटरनेटवर यूट्यूबवरील चित्रपट पाहणं व्हॉट्सअपवरील विनोदांची देवाणघेवाण इत्यादींमुळे इतरांबरोबरचा आणि वास्तव जगाबरोबरचा प्रत्यक्ष संपर्क सुटू लागतो असं एकाकीपण वाढतं त्या संबंधित व्यक्तीचं कृती क्रमांक सहा दिलेली आहे तुम्हाला आंतरजाल व्यसनाची समस्या म्हणजे इंटरनेटचं जे व्यसन आहे ती समस्या या विषयावर साधारण सात ते दहा मिनिटांचे पथनाट्य तयार करा म्हणजे छोटसं नाटक तयार करायचं त्याचा शेवट एखाद्या आशादायक संदेशाने करायचा पण शेवट मात्र पॉझिटिव्ह करायचा म्हणजे आशादायक संदेश त्यातून तुम्ही द्यायचा आहे तुमच्या महाविद्यालयाच्या आवारात ते पथनाट्य सादर करा आणि मग योग्य ती परवानगी मिळवून ते तुमच्या घराजवळील परिसरात सादर करा पथनाट्य तयार करा त्याचं सादरीकरण करा आता पाहूया आपण व्यसनाधीनतेवरील उपाययोजना काय काय उपाय करता येईल एक जागृती निर्माण करणे व्यसनाधीनतेची समस्या आणि त्याचे दुष्परिणाम यासंबंधी जागृती निर्माण करणे हा सर्वप्रथम आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे लोकांना सांगायचे त्याचे वाईट परिणाम कारण अनेक लोकांना व्यसनाधीनता म्हणजे काय किंवा आपण व्यसनाधीन झालो आहोत हे कसे तपासायचे याची माहितीच नसते म्हणजे लोकांना माहीतच नाही आपल्याला व्यसन लागलेलं आहे आणि ते काढायचं कसं या संबंधात शैक्षणिक कार्यक्रम आणि शिबिरे यांच्याद्वारे जनजागृती करणे शक्य आहे म्हणजे समाजामध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करायची या व्यसनाधीनतेबद्दल दोन समुपदेशन या विषयांशी संबंध नसलेले लोक किंवा अप्रशिक्षित व्यावसायिक कि यांच्या प्रयत्नांना मर्यादी मर्यादा असतात त्यामुळे व्यसनाधीनतेच्या समस्येसाठी प्रशिक्षित समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणे अत्यावश्यक असते म्हणजे हे व्यसन घालवायचं तर डॉक्टरची मदत पण तो मानसिक उपचार करणारा असतो किंवा समुदेश सल्ला देणारा असू शकतो त्यातून हे व्यसन कमी होऊ शकतं तीन व्यसनमुक्ती केंद्र व्यसनाधीन लोकांना मदत करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे असतात तिथे व्यसनमुक्ती कार्यक्रमांच्या आधारे व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्तीसाठी मदत केली जाते अशी अनेक प्रकारची केंद्र आहेत तिथूनही हे व्यसन घालवता येऊ शकतं चौथा उपाय आहे कायदे व्यसनाधीनतेच्या समस्येसाठी कायदेशीर तरतुदी महत्वाच्या आणि आवश्यक आहेत कायदाही तसा केला पाहिजे विशेषतः ड्रग्ज जे ड्रग्ज आहेत अंमली पदार्थ चोरटी विक्री करणारे म्हणजे हे चोरून विक्री करतात सामाजिक माध्यमांवर समाजविघातक संदेश पाठवणारे आणि सोशल मीडियावर असे वाईट संदेश पाठवणारे यासारख्या जीवाशी खेळ करणारी कृत्य करणाऱ्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा उपाय होतो कायदा केल्यास यावर नियंत्रण येऊ हो शकतं जरी यामुळे हे समस्या पूर्णपणे संपणार नसली तरी त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी उपयुक्त ठरते म्हणजे यासाठी व्यसनाधीनतेवर काही कायदे करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे पाच प्रसारमाध्यमे प्रसारमाध्यमे हे व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याचे प्रभावी साधन आहे आंतरजालावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे एफ ए क्यू एस हे प्रश्न असतात क्युरी विचारतात मदत गट हेल्पलाईन यासारखी अनेक संकेतस्थळे उपलब्ध आहेत म्हणजे हे एक प्रभावी साधन आहे इथे जनजागृती करता येऊ शकते यांच्यामार्फत जनजागृती करता येईल माध्यमांचाही उपयोग करून घेता येईल सहा स्वयंसेवी संस्था म्हणजे स्वतःहून काम करणाऱ्या ज्या संस्था सरकारी नाही आहेत असे सेवाभावी संस्था अनेक सरकारी आणि अने बिगर सरकारी संस्था व्यसनमुक्तीच्या संदर्भात काम करत असतात उदाहरणार्थ वन इंडिया वन पीपल अल्कोहोलिक्स एनॉनिमस त्याला ए ए म्हणतात नार्कोटिक्स एनॉनिमस एन ए या संस्था आहेत त्या व्यसनात दीनता सोडवण्यासाठी मदत करतात सात गट कार्यक्रम कोणतीही कृती ज्यामध्ये सामूहिक सहयोगाची किंवा सहभागाची गरज असते असे छंद वर्ग क्रीडा आणि खेळ यामुळे एकाकी पडणाऱ्या लोकांमध्ये सकारात्मकता वाढण्यास मदत होते म्हणजे व्यसनाधीन व्यक्ती जर अशा गटामध्ये सहभागी झाल्या तर त्यांचं व्यसन कमी होऊ शकतं गट कार्यक्रम म्हणायचं त्याला आता तुमची प्रगती तपासा आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासावरून प्रगती पाहूया स्वतः स्वतःची परीक्षा घ्यायची एक तुमच्या एखाद्या मित्राला व्यसनाधीनतेची समस्या असेल तर त्याला मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल कमेंट बॉक्समध्ये लिहा दोन तुमच्या शाळेत भ्रमणध्वनी व्यसनाधीनतेवर उपायाच्या स्वरूपात दोन सहशालेय कृती सुचवा की भ्रमणध्वनीचं व्यसन आहे अशा ठिकाणी दोन उपाय सुचवा उप तीन आंतरजाल व्यसनाधीनतेचे तीन नकारात्मक परिणाम सांगा इंटरनेट वापरल्याचे तीन परिणाम नकारात्मक कोणतेही सांगा कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहू शकता याचं कृती क्रमांक सातवी करायला दिलेली आहे तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी दहा अशा कृतींची यादी करा ज्या त्यांना फावल्या वेळात करता येतील की दहा कृती आहे रिकाम्या वेळेत करता येईल अशा तुमच्या वर्गमित्रांना प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे करायला आवडतील अशा दहा कृतींची नोंद करा म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक कृती अशा दहा कृतींची नोंद करा तुमची निरीक्षणे नोंदवून त्यांचा एक तक्ता तयार करा आणि वर्गामध्ये दाखवा की हे व्यसन सोडवण्यासाठी फावल्या वेळात कोणत्या कृती करता येतील विद्यार्थ्यांना दहा याचा तक्ता तयार करायचा तुमच्या माहितीसाठी आता माहिती घेऊया आपण महाराष्ट्रातील काही व्यसनमुक्ती केंद्रे याची माहिती आपण घेऊ एक जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्र नागपूर खूप मोठी मोठी केंद्र आहेत ही दोन मोक्ष व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र नाशिक तीन आसरा हॉस्पिटल मानसोपचार केंद्र आणि व्यसनमुक्ती केंद्र अहमदनगर चार नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र कोल्हापूर पाच सेवा धन फाउंडेशन मुंबई सहा मुक्तांगन पुनर्वसन केंद्र पुणे ही माहिती तुम्हाला असली पाहिजे तुमच्या आसपास कोणी जर असं असेल कुणाला गरज असेल तर या ठिकाणचा पत्ता तुम्ही त्यांना देऊ शकता व्यसनी व्यक्तींच्या उपचारासाठी या संस्था कार्यरत आहेत आता आपण सहावं प्रकरण अभ्यासले या सहाव्या प्रकरणाचा सारांश थोडक्यामध्ये पाहूया सामाजिक समस्या हा बहुसंख्य लोकांवर परिणाम करणारा चिंतेचा विषय आहे त्याचे स्वरूप वैयक्तिक समस्यांपेक्षा वेगळे असते या सगळ्या समस्या समाजावर वाईट परिणाम करणाऱ्या आहेत वृद्धत्व ही जागतिक समस्या आहे ती अपरिहार्य आणि सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे याचा आपण अभ्यास केलाय मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये वृद्धत्वाची समस्या ही आरोग्य एकाकीपणा छळ आर्थिक असुरक्षितता सहानुभूतीचा अभाव शोषण इत्यादीशी संबंधित असतो वृद्धांबद्दल संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी आरोग्याच्या सोयी आणि विमा निवारा या गोष्टी मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित एक पर प्रयत्न करणे आवश्यक आहे भारतीय समाजामध्ये बेरोजगारी ही वाढती समस्या आहे अपुरी कौशल्ये व्यवस्थेतील अपुरेपणा कामाच्या वेळा बदलती अर्थव्यवस्था मागणी व पुरवठा यातील तफावत आणि हंगामी बेरोजगारी यासारख्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत शिक्षण व्यवस्थेत मूलगामी बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे ज्यामध्ये व्यवसायाभूम कार्यक्रम उद्योग शिक्षण यांच्यात दुवे निर्माण करणे कौशल्याधारित कार्यक्रम यांचा समावेश करता येईल शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे या समस्येस कारणीभूत गोष्टींमध्ये पर्यावरणीय ऱ्हास जागतिकीकरणाचा परिणाम कर्जबाजारीपणा दुर्लक्षितता जमिनीचे असमान वाटप यांचा समावेश आहे अडते किंवा दलालांना बाजूला करणे पीक विमा जलसंधारण आणि जलव्यवस्थापन समुपदेशन कृषी पर्यटन या प्रयत्नांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आटोक्यात आणता येतील कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये होणारी हिंसा होय स्त्रिया लहान मुले पुरुष तृतीयपंथी तरुण तसेच वृद्ध हे हिंसेचे बळी ठरतात कौटुंबिक हिंसेवरील उपायांमध्ये तत्संबंधी जागृती निर्माण करणे दुर्बलांचे सबलीकरण शिक्षण आणि प्रशिक्षण प्रसारमाध्यमांची भूमिका या गोष्टी करण्यासारख्या आहेत मादक पदार्थांचे सेवन अंमली पदार्थ आंतरजाल आणि भ्रमणध्वनीचे व्यसन असे व्यसनाधीनतेचे प्रकार होत व्यसनाधीनतेची अनेक कारणे सांगता येतील वैयक्तिक पुरुषप्रधानता असंतुष्टता सामाजिक नियमानुसार न वागणे समवयस्क गटाचा दबाव इत्यादी व्यसनाधीनतेवरील उपायांमध्ये जनजागृती करणे शैक्षणिक भूमिका प्रसारमाध्यमे कायदेशीर तरतुदी आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेता येते सामाजिक समस्यांवरील सामान्य उपायांमध्ये जनजागृती कायद्याची अंमलबजावणी लोकांनी जागरूक राहणे समुपदेशन व्यसनमुक्ती केंद्रे स्वयंसेवी संस्था औपचारिक शिक्षण सामाजिक कार्यकर्ते यांची भूमिका महत्वाची असते अशा प्रकारे आपलं सातवं प्रे सहावं प्रकरण संपलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल अभ्यासासाठी आप शुभेच्छा